वसई विरार महानगरपालिकेने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण केंद्रासोबतच आता शहरातील 9 प्रभागात मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. विशेष करून जे नागरिक लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा नागरिकांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. लसीकरण केंद्रावर लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्याने याचा मोठा त्रास वयोवृद्ध तसेच दिव्यांग नागरिकांना सहन करावा लागत होता. अशा नागरिकांचे लसीकरण सुलभतेने व्हावे यासाठी पालिकेने आता वसई विरार पालिकेच्या परिवहन सेवेच्या व्हॅनलाच मोबाईल व्हॅनचं रूप दिलं आहे आणि 9 प्रभागातील आदिवासी दुर्गम भागात जाऊन लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. यात आदिवासी पाडे आणि झोपडपट्टी भागातील 45 आणि 75 वर्षांवरील नागरिक तसेच गतिमंद दिव्यांग दुर्धर आजाराने ग्रस्त अशा नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. यात तयार करण्यात आलेल्या व्हॅनमध्ये डेटा ऑपरेटर, डॉक्टर्स, नर्स, बेड, टेबल आणि लसीकरण करून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं आराम करण्यासाठी 10 जणांच्या बसण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.